पन्हाळा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला। मित्रांनो, पन्हाळा हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे। महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक असलेला पन्हाळा हा किल्ला पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनला आहे। महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहासप्रेमी पन्हाळा या किल्ल्याला आवर्जून भेट देण्यासाठी येत असतात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमधून पन्हाळा या किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, पन्हाळा हा किल्ला महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे। पन्हाळा हा किल्ला कोल्हापूर या शहरापासून साधारणतः 20 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। तसेच हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून या किल्ल्याची उंची ही 4040 फूट इतकी आहे। पूर्वीच्या काळी पन्हाळा किल्ल्यावरील लोकांच्या संरक्षणासाठी या किल्ल्याच्या सभोवताली 7 फूट उंचीच्या भिंती बांधल्या होत्या आणि आजही या भिंतीचा भाग आपल्याला पाहायला मिळतो। पन्हाळा हा किल्ला ऐतिहासिकदृष्ट्या एक महत्त्वाचा किल्ला आहे। पावनखिंडीची लढाई आणि पन्हाळा किल्ला हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना आहे। ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यावर होते त्यावेळी सिद्धी जोहरने या किल्ल्याला 4 महिने वेढा घातला होता। या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराज सुटून विशालगडावर गेले त्यावेळी सिद्धी जोहर त्यांचा पाठलाग करत होता। परंतु बाजीप्रभू देशपांडे यांनी सिद्धी जोहरला पावनखिंडीजवळ अडवले आणि जोपर्यंत महाराज विशालगडावर पोहोचत नाहीत तोपर्यंत सिद्धी जोहरची झुंज देत राहिले व झुंज देता देता अखेर ते मरण पावले। पावनखिंडीला घोडखिंड या नावाने देखील ओळखले जाते। मित्रांनो, पन्हाळा गडावर जाताना किल्ल्याच्या सुरुवातीलाच वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा लागतो। तो पुतळा पाहिल्यानंतर खरोखरच मन थक्क होऊन जाईल। पन्हाळा किल्ल्यावरील बांधकाम आणि इमारती ह्या अगदी सुस्थितीत आहेत हे आपल्याला पाहायला मिळते। सुस्थितीत असणाऱ्या किल्ल्यांपैकी पन्हाळा हा महाराष्ट्रातील एकमेव किल्ला आहे। पन्हाळा हे ठिकाण पन्हाळा किल्ल्याव्यतिरिक्त कोल्हापूर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आणि तालुक्याचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे। या किल्ल्याचा इतिहास जाणून घ्यायचा झाल्यास पन्हाळगड किल्ल्याला साधारणतः 1200 वर्षापूर्वीचा इतिहास आहे। हा किल्ला प्रथम शिलाहार राजा भोज यांनी 1178 ते 1209 दरम्यान बांधला। पन्हाळा या किल्ल्याला पूर्वी पनाग्रालय, पहल्ला, पर्नाल दुर्ग अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जायचे। हा किल्ला यादव, बहामनी राजे, आदिलशाही, मोगल, मराठे आणि शेवटी इंग्रजांच्या ताब्यात राहिला। पन्हाळा किल्ल्यावर आपल्याला सज्जाकोटी, अंबरखाना, संभाजी मंदिर, 3 दरवाजा, सोमेश्वर मंदिर, सोमाळे तलाव, गंधार बावडी, परहार गुहा, राजदिंडी, धर्मकोटी, रेडे महाल, महाराणी ताराबाई यांचा वाडा अशा ठिकाणांना भेट देता येईल। पन्हाळा हा किल्ला पुण्यापासून 240 किलोमीटर तर मुंबईपासून 380 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। तर मित्रांनो, आज आपण पन्हाळा या किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। पन्हाळा किल्ल्याबद्दल आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि हां, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील।